नमस्कार. आज जो पेपर झाला गडबो मुख्य परीक्षेचा 11 सप्टेंबर, तर त्याचं विश्लेषण घेऊन आज आपण एकत्र आलेलो आहोत कमीत कमी वेळेमध्ये. नो टाइम पास, पटकन. आपल्याकडे आलेली प्रश्नपत्रिका मित्रांनो डी संचची आहे. कोणती आहे? प्रश्नसंच डी हा आपल्याकडे आहे. यानुसार तुम्ही तुमच्या प्रश्नपत्रिकेचं हे करा, ठीक आहे. बघा, पहिला प्रश्न विसर्ग संधीवर त्यांनी टाकला. तुम्हाला त्यांनी सांगितलं तिरस्कार या शब्दाच्या संधीची फोड करा, ठीक आहे. तिरस्कार जर बघत असाल तर मूळ शब्द काय? तिरह. तिरह जर विसर्गाच्या पुढे क्रूर धातूचं रूप येत असेल तर विसर्गाचा स होत असतो. या नियमाप्रमाणे तिरह अधिक कार नमह अधिक कर, बरोबर ना? वयह अधिक कर वयस्कर भास्कर नमस्कार तिरस्कार. ह्या पद्धतीनं पर्याय क्रमांक एक बरोबर. दोन रुपयास दोन चिक्कू मिळतात. स त्यांनी सांगताना सांगितलं चतुर्थीचा विभक्तीचा प्रत्यय आहे हा, आणि हा स कधीच क्रियापदाबरोबर चिटकणार नाही. घेतला का? तर याचा संबंध हा ह्याचा अर्थ कारक अर्थ नसून उपपदार्थ. काय उपपदार्थ दाखवतो? ही किंमत दाखवतो. 200 रुपयांना छत्री, 15 रुपयास लाडू, काय असेल ते. ओके, चला पुढे. कन्या, कन्या सांगताना काय सांगितलं? तर ह्याच्या आधी कन्या आपण लक्षात ठेवायचं. सुत तनुज आत्मज नंदन. आणि याला पटकन तुम्हाला काय करायचं? नुसतं का ना मात्र वेळा आणि उकार लावित चालायचं. सुता तनुजा आत्मजा नंदिनी म्हणजे झाली सगळी मुली, हे झाली मुलं. सुता तनुजा आत्मजा नंदिनी तनया. बघा, चला तनया म्हणजे योग्य उत्तर एक. रजनी शर्वरी रजनी यामिनी निशा शर्वरी विभावरी म्हणजे कोण झाली रे? रात्र झाली रात्र. चला खाली आलो पटकन. चोर सोडून संदेशाला फाशी देऊन चालणार नाही. या प्रश्नार्थ ह्याचं काय करायचं? रूपांतर प्रश्नात करायचे. पण रूपांतर करीत असताना मित्रांनो तुम्हाला नुसतं वाक्याची रूपं बदलून चालत नाहीत, त्याचा गर्भित अर्थ बदलता येत नाही. खरं खरं काय आपण म्हणताना काय म्हणतो? चोर सोडून संदेशाला फाशी, इतकंच वाक्य. ह्याच्या पुढचं वाक्य हित आहे. देऊन चालणार नाही, हे झालं स्टेटमेंट. आता स्टेटमेंट काय हो? नकारार्थी आहे का नाही स्टेटमेंट? तर लक्षात ठेवायचं प्रश्न होकारार्थी असतो. आणि काळ कोणता? चालणार नाही, याचा अर्थ भविष्यकाळ. म्हणून देऊन कसं चालेल? प्रश्नचिन्ह. देऊन कसं चालेल? विधान काय? चालणार नाही. योग्य उत्तर आहे, लक्षात ठेवायचं, फक्त पर्याय क्रमांक ड म्हणजे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चला काय म्हणते बघा. चला आता विडा द्या, इथला विडा द्या. विडा उचलला, विडा घेतला, हा शब्द प्रयोग जर आला. विडा उचलला, विडा दिला, मी चार्जिंग लावतो. विडा उचलला, विडा दिला, हा जर शब्द प्रयोग आला तर लक्षात ठेवायचं मित्रांनो काय की दोन अर्थ आहेत. प्रतिज्ञा केली, खरा खरा विडा उचलला, शब्दाची शक्ती व्यंजन येण्याची शक्यता असते, ठीक आहे. चला खाली या. हां, संत भक्तीने वश करतात. भक्तीने लक्षात ठेवायचं. भक्तीनाम व्यक्तीनाम असल्याशिवाट नसत्यात. विशेष नाम म्हणण्यासाठी एका पोराचं नाव लागतं, सामान्य नाम म्हणण्यासाठी एका जातीचं प्रजातीचं समूहाचं समुदायाचं नाव लागतं. योग्य उत्तर बहुवाचक नाम येईल. चला सलगी, त्यांनी त्याच्याबरोबर आजकाल लयच सलगी वाढली. सलगी वाढली म्हणजे जवळीक वाढली. त्यांनी तुला विचारला विरुद्धार्थी, याचा अर्थ तुझं योग्य उत्तर दुश्मनी किंवा दुरावा पाहिजे होता. चला पुढे. मागून आला तिखट झाला, हे वाक्य हे विधान कोणत्या विशेषण प्रकारातील आहे? आता इथं त्याला प्रश्न विचारताना नेमकं काय विचारायचं आता हे मला बी कळलेलं नाही, ठीक आहे. त्याच्यामुळे उगा आपण बिलं उगं डोकं लावण्यात मजा नाही. इथं जर नीटनेटकं बघितलं सर्व नाम साधित म्हणायचा विषय येणार नाही, नाम साधित म्हणायचा विशेषण येणार नाही, ठीक आहे. हे इथं काय लॉजिक लावलंय? आपण एखाद्या व्यक्तीबद्दल बोलताना म्हणतो ना काय ती होय नको सांगू ती मागून आला तिकट झाला, अशा पद्धतीने त्याचं ही आहे. आता मागे पुढे जर करायचं असेल तर मग उत्तर तुम्हाला अव्ययसाधित पर्याय क्रमांक एक द्यावं लागेल, बरोबर. पण ही विधानच कोणत्या विशेषण प्रकारातलं आहे म्हणजे ती काय म्हणतं? ही अख्खंच्या अख्खं विधानच विशेषण आहे असं त्याला म्हणायचं असेल कदाचित. आणि मग तसं जर असेल तर ही सगळीच्या सगळी क्रिया जर वाटधान म्हणली तर तुम्हाला धातुसाधित बी म्हणावं लागेल. आता हे जो उत्तर आयोग काय देतोय हे बघण्याकडं मला सुद्धा म्हणजे ही आहे की बाबा काय उत्कंठ आहे माझी सुद्धा की बाबा काय उत्तर देतो आयोग ह्याचं काय नाही, ठीक आहे. तरी बाबा जर हे करायचं असेल तर आपण त्याला ही देऊन टाकू, ठीक आहे. कारण मागून आला आणि तिकट झाला पण त्या ह्याच्यातलं कसं काय सांगू आता. चला या पुढे. पुढे पुढचं काय म्हणते बघा नीटनेटकं. हो का बघा रे. प्रत्यय गटीत कोणता शब्द नाही?
नीट जर बघितलं तर इथं चराई आई प्रत्यय खोदाई आई प्रत्यय गोटीव रेखीव घडीव ईव प्रत्यय म्हणजे हे तीनचे तीन प्रत्यय घटित आहेत आणि हे झाला तुमचा उपसर्ग घटित आकर्ण आ म्हणजे पर्यंत आ म्हणजे पासून इथले आचा अर्थ पण म्हणत नाही का आ जन्म बरोबर ना म्हणजे काय बाबा मरेपर्यंत असेल किंवा जन्मापासून असेल मान्य बरोबर तसंच काय आ सेतू हिमाचल ही आ झाला उपसर्ग आकर्ण कानापर्यंत चल पटकन पुढे चला ही काय तुमचं तुमचं बघायचं ही उतारा तुमचं तुम्ही बघा आपण फक्त प्रश्न उत्तरावर खेळू ठीक आहे बघा माशासारखे डोळे असणारी मासा म्हणजे कोण मीन आणि डोळा म्हणजे कोण अक्ष नयन अक्ष चक्षु नेत्र लोचन आवळ अंबक मग मीन आहेत अक्ष म्हणजे मीनाक्षी म्हणजे काय रे क ला दोन असणारे पर्याय आहेत दोन आणि तीन नंबर चला मग आता इथं काय करायचं परीक्षेत आता काय परीक्षा झाली तुमची वेगळं काय दिसतंय ते ग ला ग काय डोळ्यांनी पाहण्यास समर्थ म्हणजे डोळस म्हणजे ग ला चार हा पर्याय योग्य आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन हे जो योग्य उत्तर आहे हो का हरणासारखे डोळे हरिण म्हणजे कोण मृग मृग हरिण कुरुंग सारंग आणि मग लक्षात ठेवायचं त्याचा अक्ष म्हणजे हरणासारखे म्हणून मृगाक्षी चला जिचे डोळे मदिरेप्रमाणे धुंद म्हणजे मदिराक्षी चला संपला विषय झाला याचं उत्तर पुढे हां आता अख्खा पेपर सोपा होता पण ह्या सोप्या पेपरमध्ये एक दोन प्रश्न अशा पद्धतीने टाकले होते आयोगाने आता शिकवणाऱ्यांनी काय शिकवावं आणि शिकणाऱ्यांनी काय शिकवावं शिकावं ह्याच्यावरतलं एक काय काय द्यावं आता व्याख्या द्याव्या ही करावं ती करावं म्हणजे असा एखादा दुसरा प्रश्न असतो जरी कुणाचा चुकला असेल सोडून दिला असेल टेन्शन घेऊ नका निम्याच्यावरी नाही 99.99% महाराष्ट्र इथं हे होणार आहे ठीक आहे बसली तर ढापच आहे काय म्हणताय ते बघा व्याकरण हे भाषा शुद्ध करणाऱ्या प्रयोजनाला बांधलेले आदेशात्मक शास्त्र आहे ह्या तीन शब्दावरनं मला वाटतं याचं उत्तर दादोबा पांडुरंग आहे का तर दादोबा पांडुरंगांनी जी व्याकरण लेखनाच्या पद्धती आहे त्या वर्णनात्मक आदेशात्मक तर त्यातली आदेशात्मक ही पद्धत दादोबा पांडुरंगांनी वापरलेली आहे आणि दादोबा पांडुरंगांनी पहिल्यांदा खऱ्या अर्थानं की दादोबांचं काय म्हणणं की व्याकरण आणि भाषा बरोबर भाषेमधलं शुद्ध आणि अशुद्धातला फरक कळतो हे शुद्ध आहे हे अशुद्ध आहे म्हणजे ह्या शुद्ध अशुद्धीला गुंजेकरांनी सुद्धा विरोध केलेला आहे पुढे पुढे चलून पण हे व्याख्या कोणाची आहे किंवा असं मत कोणाचं असेल तर मग मी म्हणतो दादोबा पांडुरंग तरखडकर मी पुन्हा अजून सांगतो संभाव्य उत्तर तालिका आहे कदाचित मी सुद्धा चुकीचा असू शकतो कुणीही इथं परिपूर्ण असत नाही बरोबर ना त्याच्यामुळे मी बिल शहाणपणानं उगं काहीतरी सांगण्यात माझ्या नाही उत्तर आल्यावरच कळेल पण मला काय वाटतं ह्याचं उत्तर मी इथं दिलेलं आहे चला 15 ऑगस्टला हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाले तत्कालीन कालखंडात हिंदुस्थान हाच शब्द प्रयोग विशिष्ट देशासाठी वापरला जात होता म्हणून याचं उत्तर विशेषनाम आहे येथे जेथे तिकडे वर खाली इत्यादी कोणत्या अव्ययांचा आनंदी आनंदीगडे इकडे तिकडे चोईकडे कुठं इकडं तिकडं काय दाखविलं ठिकाण दाखविलं म्हणजे काय दाखविलं स्थळ दाखविलं आणि कशाचं क्रियेचं म्हणजे हे झालं तुमचं क्रियाविशेषण पण जागा दाखविणारं म्हणजे स्थलवाचक फक्त अ बरोबर पर्याय क्रमांक एक चला पटकन पुढे काय म्हणतोय बघा हा प्रश्न संदिग्ध असू शकतो मी पुन्हा सांगतोय जर कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर आयोगाला इथं कॅन्सल करावं लागेल काय म्हणतोय विभक्तीचा अर्थ कोणता पहिलं उत्तर सांगतो आयोग काय देईल हो का कुंचल्याने इथं ने हा तृतीया विभक्तीचा प्रत्यय मानून काय सांगतोय काय चित्र क्रिया कशाची चित्र काढण्याची म्हणजे मग ही चित्र काढण्याची क्रिया कशाच्या साह्याने झाली तर बाबा कुंचल्याच्या साह्याने म्हणजे हे झालं करण हे आयोग उत्तर देईल पण ऑब्जेक्शन घेणारा काय घेऊ शकतो सर चित्रकार ह्या शब्दाला विभक्तीचा प्रत्यय नाही मी ह्याची विभक्ती मानीन प्रथमा बरोबर बरोबर आणि काढणारा कोण आहे चित्रकार आहे म्हणजे ही झाला करता म्हणजे उत्तर ही ती सुद्धा देऊ शकतोय काय काढतो चित्र सर हो का चित्र हे वाक्याचं कर्म आहे आणि कर्माला विभक्तीचा प्रत्यय नाही म्हणजे ही काय आहे शून्य प्रत्यय किंवा अप्रत्ययी द्वितीय आहे म्हणजे हे सुद्धा उत्तर दिलं तर योग्य ठरू शकतं पण मी म्हणलं आयोग पहिल्या आन्सर केलं हे उत्तर देईन चला पुढे रामा फार उतावळा आहे या विशेषणाचे विशेषण ओळखा आता बघा मित्रांनो इथं त्यांनी प्रश्न काय केला या विशेषणाचे विशेषण ओळखा म्हणजे विशेष उतावळा या विशेषणाचे विशेषण बघा नीटनेटकं त्यांनी काय सांगितलं तुम्हाला आता आपण काय म्हणतो राम वेगात धावतो नीट लक्ष द्या रे राम वेगात धावतो क्रिया कशाची आहे मित्रांनो धावण्याची हा कसा धावतो वेगात धावतो वेग काय झाला त्याचा वेगात हा झाला क्रियाविशेषण पण तुम्ही जर म्हणला राम फार वेगात धावतो
तर मला सांगा हा शब्द वाक्यात धावण्याच्या क्रियेसाठी नाही आलेला, हा शब्द वाक्यात वेगात या क्रिया विशेषणासाठी आला आणि त्याची तीव्रता दाखवली. बरोबर, मग काय हित बी तसंच आहे ना. उतावळा हे झालं विशेषण. किती उतावळा? फार उतावळा. हो का? हे त्याचं विशेषण आहे, त्याची तीव्रता दाखवतोय. खाली आणलं शब्दांचे प्रथम लक्षात येणारे बाह्यरूप कोणते, हा सुद्धा पुन्हा एकदा मी म्हणल्याप्रमाणे दादोबांसारखा हा प्रश्न आहे. शब्दांचं पहिल्यांदाच लक्षात येणारं रूप कोणतं? आता बघितल्या बघितल्या काय दिसन, मला वाटतं ह्याचं उत्तर चिन्ह रूप हे देते. मूळ वर्ण रूप किंवा अर्थरूप किंवा अक्षररूप असलं म्हणण्यापेक्षा मला वाटतं एकतर ती द्यावं नाही तर दोन नंबर अर्थरूप द्यावं. का तर नदी म्हणल्या म्हणल्या नदी दिसते, पण नदी म्हणायचं आणि नदी बघायची बरोबर ना, म्हणजे ती शब्दात शब्द म्हणल्यानंतर ती मांडली असेल ना, बरोबर ना, मग ती चिन्ह रूप अशा पद्धतीने उत्तर द्यावं आयोगाने नाहीतर अर्थरूप. मी पुन्हा सांगतो की सगळ्याला सगळ्या गोष्टी ही नसतात. कुठं आता कधी वाचलं असेल काय माझ्या बिडवाक्यात नाही काही नाही, पण तरीसुद्धा गडबडीत आपल्या आन्सरकी पटकन द्यायची ह्या हिशोबाने उभा आहे. तर एखादा प्रश्न इकडं तिकडं झाला, उत्तर चुकलं, तर नक्की माझ्याही लक्षात आणून द्या, माझीही सुधारणा होईल. विनाकारण तुमच्यावर काय असं लादणे हा काय प्रकार आपल्या बुद्धीला न पटणार आहे. चला पुढचा प्रश्न काय म्हणते, पुढचा प्रश्न बघा काय म्हणते बघा. नीट बघा. अरे रे ओ हो शब्बास छे केवल प्रयोगी. ब ब कुठं आहे? पर्याय क्रमांक दोनला आहे. आता ही एक बघा, ही प्रश्न इलिमिनेशनने सोडवता आला असता. काय म्हणते बघा, विधान कोणते? विशेषणामांना अनेक वचन नाही परंतु विशिष्ट व्यक्तीबद्दल बहुमान किंवा. नीट बघा, विशेषणामांना अनेक वचन नसतं, विशेषनाम एकाच व्यक्तीचं असतं, म्हणजे ही उत्तर बरोबरच आहे. हां, परंतु विशिष्ट व्यक्तीबद्दल बरोबर बहुमान किंवा आदर दर्शवण्यासाठी त्याचा एक वचनी वापर केला जातो. अतिशय योग्य, लक्षात ठेवा. आपण आपल्याकडं जे काय आपले महापुरुष होऊन गेले त्यांच्या बाबतीत आपण एकेरी उल्लेख केला जातो, तर तिथंही व्याकरणाचा हा नियम आहे. एखाद्या बाबा असं जुन्या ह्यांच्याबद्दल जर एखादा हे करायचं असेल त्यांचा आपण तो ती तेने असा उल्लेख केलेला आहे, आपण जरी त्याच्याबरोबर की केलेला असेल तरी. आणि मग अ बरोबर जर असेल तर चार पर्यायात बघितल्या बघितल्या कळतं एक एकच पर्याय जे उत्तर आहे, म्हणजे फक्त अ बरोबर हीच एक नंबर पर्याय योग्य आहे, बाकी कुठंच बसणारे नाहीत. मराठीत एक वचन आणि द्विवचन नाही, 100% नाही. एक वचन आणि एक वचन द्विवचन ही संकल्पना संस्कृतची आहे. चला, विशेषनाम विशेष व्यक्तीचे नाव असल्यामुळे दोन्ही वचनात असं कसं येईन उगच. प्रतिष्ठावाचक बहुमानार्थी योजनेत येणाऱ्या आकारांत पुल्लिंगी नामाचे अनेक वचन तेच राहते. कसं लखा. चला या पुढे. काय म्हणते बघा, नाम सर्वनामांचा संबंध वाक्यातील इतर पदांशी ज्या वर्णामार्फत जोडला जातो त्याला काय म्हणतात? विभक्ती. आता काय नीट बघा, लक्षात ठेवा, प्रत्ययाकडे जाऊ नकात, प्रत्ययाकडे जाऊ नकात. का जाऊ नकात सांगतो तुम्हाला. त्यांनी पहिल्याच वाक्यात क्लिअर केले, नाम सर्वनामांचा वाक्यातील इतर शब्दांशी संबंध. प्रत्यय नीट लक्षात ठेवा, प्रत्यय समजाता नवल, आई प्रत्यय लागला नावलाई, ह्यांनी कुठं जोडला वाक्यातला इतर पदांशी संबंध? बरोबर का नाही? हे तर योग्य उत्तर काय येणार? विभक्ती, हेच उत्तर यायला पाहिजे. जो काम करेल तो यश मिळवेल. बघा रे काय म्हणते, या वाक्यातील जो या सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे तुम्हाला, जोचा प्रकार ओळखा. काही नाही, वाक्यातील पुढील वाक्यात असणारे सर्वनामाशी संबंध होणाऱ्या सर्वनामाला संबंधित सर्वनाम म्हणतात. योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 हा तो जो आहे याला तुम्ही अनुसंबंधी सुद्धा म्हणू शकतात. चला पुढचं, म्हणून सबब करिता याकरिता यासाठी यामुळे त्यामुळे. पहिल्या वाक्यात घटना, दुसऱ्या वाक्यात तिचा परिणाम. पर ब हे विधान योग्य आणि पर्याय क्रमांक 2 हे योग्य आहे. पटकन पुढे जाऊ. चला, आपली पाठ आपल्याला दिसत नाही समानार्थी म्हणून ओळखा. आता बोधलेसरलाच बोधलेसरची पाठ दिसन का? नाही. म्हणजे काय? जगाचं दोष बोधलेसर काढू शकत्याला, स्वतःचं काढत्याल का? नाही. आपल्या भाषेत आपण काय म्हणतो, ए भाऊ हो बघ आमचं उसवलेलं तुला दिसायला लागलंय, कुठंतरी उसवलंय ती सुद्धा दिसतंय, तुझं आबाळ फाटलंय तिकडं तू बघाना गेला. बरोबर, म्हणजे काय हो, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. भाऊ पुटकन पुढे. पुन्हा पुन्हा सांगतो, एखादा प्रश्न माझा सुद्धा इकडं तिकडं होऊ शकतो, नजर चुकीने होऊ शकतो, गडबडीत होऊ शकतो, चुकीची धारणा असल्यामुळे होऊ शकतो, तरी बाबांनो असलं तर काय लक्षात आणून देत चला. ठीक आहे, माझंही वाढत असतंय ज्ञान. शिपायाकडून चोर धरला जातो, काय म्हणते? प्रयोग ओळखा. हो का? धरणारा कुवण शिपाई. बरोबर का नाही? म्हणजे कर्त्याला कडून हे शब्दयोगी यावे लागलं. क्रियापद संयुक्त आहे, संयुक्त क्रियापदातलं सहाय्यक क्रियापद हे जा किंवा ये या धातूचं विविक्षित रूप आहे. दिला जातो, घेतला जातो, पकडला जातो, मारला जातो, करण्यात येईल, वाटण्यात येईल, देण्यात येईल. बरोबर, 100% प्रयोग असतो कर्मणी, त्यात नवीन कर्मणी.
एका शब्दात नवीन शब्द मिसळून बरोबर एका शब्दात काय शब्द नवीन शब्द मिसळायचे उदाहरणार्थ चुलत हो का आणि ह्याच्यात नवीन शब्द मिसळला सासरा चुलत सासरा कोणता समास मध्यम पदलोपी समास हा शब्दसिद्धीचा प्रकार समास आपल्याकडे शब्दसिद्धी मध्ये चार प्रकारे शब्द सिद्ध केला जातो कसा सिद्ध केला म्हणजे सिद्ध केला जातो म्हणजे साधला जातो म्हणजे काय तयार केला जातो मूळ शब्दाच्या पूर्वी अक्षर किंवा शब्द येऊन उपसर्ग घटित मूळ शब्दाच्या नंतर अक्षर किंवा शब्द येऊन प्रत्यय घटित आणि मूळ शब्दाची द्विरेकती होऊन म्हणजे अभ्यस्त बरोबर कार्यक्रम कळला समास हे जे योग्य उत्तर चला यापुढे हां काय म्हणते ज्याचा अपकर्ष व्हावयाचा असतो त्याची वाईट गोष्टीकडे प्रवृत्ती आपोआप जाते अपकर्ष आणि उत्कर्ष उत्कर्ष म्हणजे प्रगती अपकर्ष म्हणजे अवनती बरोबर एखादा माणूस बुडायला लागलाय का नाही मग त्याची अजून त्याच्याकडे बाबा बुडण्याकडेच कल लय असतो म्हणजे चुकीच्या गोष्टी करण्याकडे कल मनानेच वाढतो त्याचा बरोबर आपण काय म्हणा बुडत्याचा पाय खोलात गड्या सर पुढे गेला बुडत्याचा पाय खोलात योग्य बित्याच्या पाठी ब्रह्मराक्षस नाही बेहणाऱ्यालाच भिडवलं जातं ती बिथ्याच्या पाठी ब्रह्म कशाचं बिहायचं भांडणाचं तोंड काळ ती कार्यक्रमच होणार दात कुरून पोट भरणं म्हणजे उगं काहीतरी आपण म्हणत नाही का उगं दात टुकरून मड्याचं वजन हलकं होत नाही बरोबर शुल्लक गोष्टीने काय एवढं ही विशेष फरक पडत नसतो चला माझं नुकतंच जेवण झालंय आणि काय झालं पुढे काय म्हणतंय पण वेदांशच्या आग्रहामुळं मी थोडा आहार घेतला आता बघा ह्यानी ढेकर दिलेली आहे वेदांशचं पोरग पप्पा खा पप्पा खा पप्पा खा मग लेकराला नादी लावण्यासाठी पप्पाने थोडं खाल्लं म्हणजे काय नुसतं तोंड उष्ट केलं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 3 तोंड घालणे म्हणजे मध्ये बोलणे तोंड काळे कळणे निघून जाणे तोंड सुग्घेने आदवा तद्वा बोलणे चला शब्दसिद्धी प्रकारात शब्द जेव्हा शब्दापूर्वी येतो काय म्हणजे प्रत्यय जेव्हा शब्दापूर्वी येतो म्हणजे हो का मूळ शब्द न्याय त्याच्यापूर्वी आला अ अ झाला उपसर्ग पर्याय क्रमांक 2 प्रत्यय घटित नंतरचा शब्दाच्या नंतर आला असेल तर हां अभिकरण नसतं विकरण म्हणजे काय भाऊ विकरण म्हणजे हे बघ शब्द कोण आहे घोडा घोडाचं लिंग बदललं काय झालं घोडी शब्दाच्या रूपात बदल झाला म्हणजे विकार झाला त्याला तुम्ही म्हणत असतात विकरण लक्षात ठेवा एकच मिनिट आपल्याला पाऊस सुरू झालेला आहे जोराचा आवाजावर परिणाम होऊ नये या पटकन सदाचार काय म्हणते सदाचार योग्य विग्रह ओळखा काय बघा सत अधिक आचार तच्या पुढे आ आला त कोण आहे व्यंजन आहे बरोबर म्हणजे व्यंजन संधी पण त पहिल्या 5 वर्गातला व्यंजन आहे बरोबर आणि कठोर आहे कठोर पुढे मृदू जर आला तर हा त्याच्याच वर्गातला त्याच्याच गल्लीतला तिसरा तिसऱ्याचं रूप घेतो म्हणजे त थ द आणि द मध्ये आ मिसळला म्हणून सदाचार झाला आणि ही झाली तृतीय व्यंजन संधी तुझी पटकन पुढे जाऊया टाइमपास नको बघा रस्त्यावरून जाताना सावकाश उजपून चालावे सावकाश शब्दावरून कोणत्या वेळाचा बोध होतो म्हणते क्रिया कशाची चालावी कसे चालावे सावकाश चालावे म्हणजे क्रियेची ही जी चाल तुरू तुरू म्हणजे कशी चालण्याची रीत दाखवली हे झालं तुझं रीतीवाचक क्रिया विशेषणावे चला पटकन पुढे टाइमपास नको थोडंच राहिलं बघा रे काय म्हणते आज जी संपत्ती त्याच्याजवळ आहे ती त्याने आपल्या पराक्रमावर स्वतःच्या हयातीत मिळवलेली आहे वाक्याचा प्रकार ओळखा जिंती जोड आली मिश्र वाक्य बहुपुढे पटकन चल वर्णमालेतील ऱ्हस्व स्वर बघा काय म्हणते ऱ्हस्व ऱ्हस्व बरोबर अ ई ऊ संपला ऋ आणि लृ हे झाले ऱ्हस्व चला बाग माझ्या ढेकर काय मागच्या लेक्चरमध्ये कुठंतरी सांगितलंय बघा हे आपण काय वेळ मिळताच विना लक्षात ठेवा रे वेळ मिळताच विना संधी साधून बागेत जाऊन मजेत तंबाखू खात होती ढेकर देत होती म्हणूनच तिला व्याधी जडली सगळेच्या सगळे शब्द दोन लिंगात बसतात ही बहुलिंगी कार्यक्रम आहे स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी एकत्र पिक्चर आहे यांचा तो वेळ ती वेळ असा ठीक आहे चला सुधा या शब्दाचा पर्याय शब्द ओळखा सुधा पियुष अमृत समुद्र नाही सागर सिंधू अर्णव रत्नाकर तलाव तडाग तटाक कासार सरोवर सारवस तलाव तडाक तटाक कासार सरोवर सारस नदी नाही 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 सरत सरत जाते सरिता तटते तटीने तरंगत तरंगीने चला पुढे चला म्हणजे काय फक्त बरोबर बाकी चूक चल पटकन पुढे पटकन पुढे बो पटकन पुढे ये बघूया बघा
सामान्य रूप होताना कोणत्या शब्दाच्या रूपात विकृती होते काय करू नका तुम्हाला सांग विकृती बघायची का नाही शब्दाला प्रत्यय लावित चला हो का ह्याला लावलं मी चाकूची धार दाशीची हां कवीची बदलले का नाही बदलले लिंबाची सर बुचवा झालं लिंबाची विकृती झाली बहु विकृती म्हणजे शब्दाच्या रूपात होणारा बदल पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर बघा स्वरमालेतील अन अम आणि आहा या दोन वर्णांना काय म्हणतात यांना म्हणायचं स्वरादी का म्हणायचं स्वरादी बहु हे जो रूप जर तुला दिसत असेल हे असं तर हे असं नाहीये हे जो रूप खरोखर कसं आहे हे अ अधिक नुसता डोक्यावर टिंबय म्हणजे स्वर आहे आदी म्हणून स्वरादी आणि ह्यांना स्वरादींना मराठी मध्ये वेगळं स्थान मोरकेशो दामले यांनी दिलेलं आहे पटकन पुढे चला 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 भाऊ पटकन हो का स्पर्धेत गुणानुक्रमे पहिला दुसरा तिसरा स्पर्धक निवडले जातील आधुनिकित शब्दांचा विशेषणाचा प्रकार पहिला दुसरा तिसरा मजला दुसरा बंगला चौथी गाडी चला काय हो क्रमवाचक आहे आवृत्ती म्हणण्यासाठी दुहेरी तिहेरी बरोबर का नाही असलं पाहिजे होतं चला पृथक्तत्व म्हणण्यासाठी एक एक प्रत्येक पाच पाच दोन दोन दहा दहा असं पाहिजे होतं ठीक आहे एक नंबर पर्याय बरोबर आहे बघा आता पुढचं मला यातलं काही विचारू नका मला यातलं काही विचारू नका पुढचा आवाज आहे ना आणि ती जरी सिंगल असता तर ए भाऊ मला काय विचारू नको आदेश आहे आज्ञा आहे भाऊ पर्याय क्रमांक ड हे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सॉरी ठीक आहे चला पुढचा प्रश्न पुढचा 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 काय म्हणते काय म्हणते काय म्हणते चला या समीप जवळ लांब काय दाखवत आहेत जागा दाखवत आहेत म्हणजे क्रियेचं ठिकाण दाखवत आहेत स्थलवाचक स्थल मध्ये दोन प्रकार आहेत एक गती आणि एक स्थिती आहे ही स्थितीवाचक आहेत गती म्हणलं का ऊन हून प्रत्यय येणार र पंचमी विभक्तीचा जवळून इकडून तिकडून लांबून नळी फुंकले सोनारे इकडून तिकडून गेले वारे चल पुढे पटकन श श स ह कोणत्या प्रकारातली आहेत उष्म व्यंजने आहेत काही जण ह मूळ घाबरत्याल डॉक्टर कालेलकरांनी ह चा समावेश कशात केलेला आहे उष्म मध्ये केलेला आहे श श स बरोबर ह घेतलेला आहे पर्याय क्रमांक 1 अंतस्थ म्हणण्यासाठी य पाहिजे होता र पाहिजे होता ल पाहिजे होता व पाहिजे होता कंठौष्ठ्य म्हणण्यासाठी तुमचा अन उ एकत्र म्हणजे ओ आणि औ एकत्र पाहिजे होते दंत तालव्य म्हणण्यासाठी जे तुमचे च जे आहे ना च छ ज ज हेच तुमचे तालव्य पण आहेत दंत तालव्य तुझा उच्चार कसा त्याच्यावर आहे चक्र तालव्य झाला चोर दंत तालव्य झाला बरोबर जावाई तुझा दंत तालव्य आणि हीच जर म्हणला का तू जोकर जादूगर ही झाला तुझा तालव्य चला पटकन पुढे प्रायोजक क्रियापद असलेले वाक्य ओळखा हो का इथं तर बघा मी चालतो शक्य नाही माझ्याकडून चालवले जाते शक्य क्रियापद आहे संपला इथं प्रायोजक विचारते प्रायोजक आई मुलाला चालवते हे ह्याचं योग्य उत्तर द्यायला पाहिजे आईने मुलाला चालवले इथं तितकी शक्यता वाटत नाही हेच का मदारी माकडाला नाचवतो ताई बाळाला हसवते आणि मग आई मुलाला चालवते पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे पटकन पुढे नेतून सांगतो तुम्हाला बघा काय आई वडिलांनी मुलांना मायेने वाढविले मला सांगतं भूतकाळी एकारांती तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी क्रियापद ही लक्षण बाह्य प्रयोगाचं आहे नसल कळलं दुसऱ्या सोप्या भाषेत सांगतो वाढिवणारे कोण आई वडील करता कोणाला मुलांना कर्म दोघाला प्रत्यय आहे मग बावे चला पुढे म्हणजे कोण रे फक्त अ बरोबर चला पटकन पुढे काय म्हणते बघा शकूचा नवरा म्हणजे भोळासांब या वाक्यातील सामान्य नाम ओळखा बघा रे पोरानो आता इथं जर असं असतं बघा भोळासांब हे शब्द प्रयोग आलेला आहे ह्यातलं भोळा हा झालं विशेषण सांब हे झालं लक्षात ठेवा काय नाम बरोबर या वाक्यातील सामान्य नाम ओळखा म्हणतोय आता तिने काय केलं आमचे हे म्हणजे कुंभकर्णच अगं माय हे साम म्हणजे शंकराला म्हणता तुम्ही पण इथं शंकर हा अर्थ घ्यायचा नसून इथं सांब हे सामान्य नाम झालंय का ज्याचं त्याचं ज्याला त्याला नाही वापरले की ते सामान्य नाम होतं गल्लीतल्या एखाद्या पोराला उंच आहे आणि ते आला की तुम्ही काय म्हणता हे बघ आला बघ बच्चन आता बच्चनला बच्चन म्हणला का तू नाही का नाही मग हे झालं सामान्य नाम चल भाऊ खाली अननस बटाटा हापूस कोबी पपई फणस अननस पेरू सगळे पोर्तुगीज ठीक आहे फारशी नसते आणि कानडी नसतं या पुढे पटकन हा काय म्हणतंय दुःखामुळे सोडलेला दीर्घश्वास हो का उघड उघडे हात बलतान तिरस्कार जाईल आता पोर सुस्कारान उश्वास म्हणते श्वास उश्वास रामदेव बाबा जागा करायचा आपला श्वास घेतला उश्वास प
पण जर हृदयाच्या आतून शब्दांबरोबर बाहेर ही होत असेल तर लक्षात ठेवा तो सुस्कारा असतो म्हणजे दुःखामुळे सोडलेला दीर्घश्वास असतो. चला पाखरे गिरटी बांधतात. मित्रांनो बघा शेवटचा प्रश्न, बांधणारी कोण पाखरं म्हणजे कोण झाली कर्ता. कर्त्याला प्रत्यय नाही, डोळे झाकून म्हणा कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग मग दोन प्रकारचे, कर्म हाय काय बांधतोय गर्त, गर्त ही झालं कर्म. म्हणून योग्य उत्तर ड हे विधान बरोबर म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. मित्रांनो जर आवडलं असेल लाईक करा, चॅनल नवीन असताल सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे की एखादा प्रश्नाचं उत्तर माझ्याकडूनही मागपुढं होत असेल सांभाळून घ्या, माझी चूक माझ्या लक्षात कधीही आणून देत चला. कारण शेवट आपण एकमेकांबरोबर जी काय कंटेंटची देवाणघेवाण करण्यानेच तुमचाही माझाही उत्कर्ष उन्नती प्रगती कायम कामक होत असतं. भेटू असंच कुठल्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.